घरचे कामच करत राहिले का बरी हो कापूस येतायचा आहे आणि तुम्ही गव्हाला पाणी द्याल की नाही मी कॅसरी चला आपलं आपलं शेत किती लांब दूर आहे मला एकटीला जायची भीती वाटते चला तुमच्या सोबत ठीक आहे पण मग आपण शेतात जाऊ पण मुलीला सांगून देते दोन गोष्टी ठीक आहे सर रवी ना अगे रवी ना मी दार बंद करून का अभ्यास करायची कारण आपल्या घरा शेजारचे ते लावारिस कुत्रे नाही का भर भुकत राहतात एकसारखे ओरडतात त्यामुळे मी दार बंद करून अभ्यास करायची मी का म्हणते अगं आपला कापूस येतायचा बाया काही सापडत नाही हो मी दोघी तिघी बाया सापडल्या आणि मी चौकी पाच जणी होऊन जातो आहे की नाही बरोबर आहे त्याला म्हटलं कापूस इथून होईल म्हटलं आणि तुझे बाबा गावाला पाणी देतील असं का हा माणूस कामाला नाही आला तो मंडे पाहायला गेले असं बोलते दोघे आई बाबा तुम्ही शेतामध्ये काम करायला चालले हो बेटी मी एकटीच राहतो घरी अगं काय झालं बेटी आणि तिकडे येताना मला वेळ होईल ग काहीतरी काम करून ठेवशील स्वयंपाक पाणी करून बरं बरं ठीक आहे चिंता नका करू आज माझ्या कॉलेजला सुट्टी सुद्धा आहे ते आहे म्हणूनच सांगते तुला हो हो तर तुम्ही नीट जा मी घरामध्ये सण ते काम करून ठेवते तुम्ही आल्या कि बस तुम्हाला समोर ताटच देते तुम्हाला खरंच का हो माझी बेटी किती शहाणी आहे ग तू हो मी शहाणीच आहे पण मला असं वाटतंय की मला शोधूनही अशी तुझ्यासारखी मम्मी मिळाली नसती म्हणून माझी एक इच्छा आहे सांगू तुला सांग बाई छान गाणी म्हणता येतं का तुला अगं तू आपल्या गॅदरिंग वगैरे होते तेव्हा म्हणत का तू येशील बरं एकदा अगं येईन मला सांगशील पण अगं तुला माझं सांगितलं होतं मला पण मला वेळच नाही मिळाली कुठल्या वेळेस ना नक्की येणार आपल्या नक्की नक्की ठीक आहे जा बेटी अरे चला ना आता वेळची झाली आहे आता हो का झाली मजूर आपल्याला न्यायचे ना हो मग चला चार पटकन खूपच संधी आहे मला कारण माझे आई वडील
शेतामध्ये काम करायला गेले. खूप दिवसापासून वाटत बघत होती की हे केव्हा केव्हा कुठेतरी जातील आणि माझ्या प्रियकराला मला बोलवून काहीतरी त्यांच्यासोबत बोलावं असं मनातली इच्छा मनातच राहून गेली. पण मोठा मिळाला, संधी खूपच साधली आहे. नाही, आपल्या घरी माझ्या प्रियकराला नाश्ता करायसाठी बोलवलंच पाहिजे. चला आपण फोनच केलं पाहिजे त्याला आणि या ठिकाणी बोलवलं पाहिजे. हॅलो हॅलो. अरे कोण बोलत आहे? मी रवीना बोलते. तू? मी अण्णा जी बोलत आहे. हॅलो अण्णा. हा हॅलो. कुठे आहेस? मी घरी जायला. घरी? तू माझ्या घरी येणार आहे लवकर? तुझ्याकडे? हो. कुठे? घरी रे आमच्या. तुमच्या घरी? हो. अरे तुझे आई वडील असतील ना? अरे माझे आई वडील नाही आहेत, शेतात मध्ये काम करायला गेले. मी एकटीच घरी आहे म्हणूनच तर तुला बोलवत आहे. हो का? मग नाश्ता पण करून ठेवलाय रे मी. हो का? हो. आणि तू लवकर येशील तर बरं होईल. हो का? बरं बरं ठीक आहे. मी आता 5 मिनिटांमध्ये मला आता पोहोचतो. ओके बाय बाय. कॉलेजमध्ये जाते वेळेस पण अशी संधी कधी मिळत नव्हती. संधी? हो. संधी म्हणजे संधीचा फायदा घ्याव असं माझ्या मनामध्ये वाटला. कारण माझे आई वडील शेतामध्ये काम करायला गेले पण दिवसभर गप्पा मारत बसायचं. गप्पा मारत बसायचं असं मी माझ्या मनामध्ये ठरवलंय. हो का? हो. म्हणून संधी पाहून तुला फोन केला. बरं बरं चांगलं ठीक आहे. नाश्ता सुद्धा करून ठेवले. चाल ना बेडरूम मध्ये. नाश्ता करून ठेवली का? हो. अरे बाप चांगलं काय आवडत. मोठे मोठे शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. दिवसापासून तुझी आठवण करत होती. हो. प्रेम सुद्धा करते. हो. पण प्रेमाच्या गोष्टी अधुऱ्याच होत्या. कशा? सांगितलं सांग ना. बेवफाई है
रवीना बात अच्छी है तो फिर लेकिन मैं क्या कहता हूँ सुनाओ आधे में धोखा तो नहीं दोगी ना नहीं 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 हाँ कभी नहीं धोखा दूंगी मैं ओ बात ख्याल में रख हाँ हाँ नहीं तो बस कुछ दिन का मेहमान भाग कर चले जाओ ऐसी बात होने की होगा चला भाई कापूस आज वेचून व्हायचा तो उद्या होईल पण पोरगी घरीच आहे एकटी चला घरी गेली पाहिजे पण तिच्या बाबाला सांगून मजुराला सुट्टी देऊन दे सुट्टी काची दे ना तुम्ही हांत वावरत वेळ व्हायचीच आहे झाली वेळ झाली पाच वाजले हा सचिन भाऊ ताजने मुक्काम नांदी खेळावर यांच्याकडून या गाण्यावरचे 51 रुपये सफरबेट मिळाले मी काय म्हणतो मी घरी जातो तुम्ही थोड्या वेळाने जा पोरगी घरीच आहे होत राही ना उद्या कापूस घेतो फटकल जा घरी हो हो मुली एकटी जाय एकुलते काय लवकर लवकरात लवकर
तेव्हा घरामध्ये आवाज कोणाचा येऊन राहिला? ती दार बंद करून एक मुलगा आणि माझी मुलगी गुणगुणून करत आहे, पण आवाज मारते मुलीला. रवीना, अरे रवीना भाई कोण संगड्या? अगे रवीना कोण? मम्मी इतके लवकर आले का तू? हो ग, केव्हाची आवाज देत आहे तुला? आणि किती वेळ झाले इथे आली तुम्ही? डोळा लागला असेल. काय करून राहिली? अगं मी अभ्यास करत होती, अभ्यास करता करता झोपच लागली असेल. हे दार बंद करून? नाही तर काय, काय करू मग दार बंद? तू एकटीच होती का? हो ग. मला हे सांग का, खोटं नको बोलूस माझ्यासोबत. दोघाचा आवाज येत होता, एका मुलाचा आवाज येत होता तुझ्यासोबत, आणि काहीतरी घुणघुण घुणघुण करत होते घरामध्ये तू. असं आहे का? तुला आवाज आला नाही? नाही तर काय, खोटी नको बोलशील माझ्यासोबत. खरंच खोटी नाही बोलला. मी अभ्यास करत होती आधी, तेवढ्यामध्ये माझा मित्र आला, त्याचा नोष्ट होता माझ्याकडे, तर घ्यायसाठी आला. तुझा मित्र? हो. म्हणजे तुझ्या कॉलेजचा मुलगा? नाही तर काय, अगं त्याला नाश्ता वगैरे दिला आणि गेला तो घरी. मनामध्ये वेळे सारखं झोपून काहीतरी गुणगुणत असेल. तुला ऐकायला वेगळं चाललं होतं वेळे का? मला हेच सांग तू, माझ्या आई बाबा तर घरी नाही, आणि तू त्याला कशाला बोलवलं का घरी? आता मी बोलवलं त्यासाठी नाही, माझा नोष्ट होता की नाही माझ्याकडे, म्हणून खेळायसाठी आला होता तो. आता खूप दिवसांनी आल्यामुळे मी त्याला नाश्ता दिला. बरं, काही काही फरक पडला नाही ना? बरं ठीक आहे, जा झालं तुझं काम. काय म्हणता येते आजकाल? पोरगी जवान झाली, आता दोन शब्द आपण जोरात बोलणे पोरीला पण भीती वाटते. पण काय करायचं, यावर्षी सरकाराला सांगितलं पाहिजे काही करा, पण पोरीचं लग्न करा, नाही ते पोरगी कोण्या दिवशी नाकाला चुना लावल्याशिवाय नाही ठेवणार. पोरीचं समजले मी. हा गोष्टीच करत होती आलेच का? मी तुमचीच वाट बघत होती, तुमचीच वाट बघत होती. काय सांगू, मी मगाशी घरी आली दुपारी, पोरगी घरामध्ये बोलत होती, एक मुलगा होता घरामध्ये, दोघांचा आवाज येत होता. मी किती वेळा आवाज दिला पण पोरगी बोलली नाही. का भरी काही करा, अहो डाक खायचं पत्र खाऊन, पण यावर्षी कुठे कोणाला सांगा, वर पाला मुलीचं लग्न करून टाका, कर्ज बाजारी कोण आता खरोखर तू माझ्या मठामध्ये मठामध्ये आली? नाही तरी कोण विचार, रस्त्यात सोम्या भेटला, तो सोम्या काका काका त्याचा मुलगा, सोम्या काकाचा मुलगा राण्या भेटला. म्हणे भाऊ नमस्कार, म्हणलं नमस्कार, पोरीचं लग्न करते का? असं म्हटलं. हो म्हणलं. हो अगं आज या गाई पाहणे येऊन राहिले म्हणजे लाखा दूरचे पाहुणे येऊन राहिले आपल्याकडे. हो का भाई, तुझ्या सौभाग्याचा दिवस निघाला ग, खूप चांगलं होईल आपल्या मुलीचं लग्न जुळंत. कारभारी असं करूनच आपण काय होईल तरी यावर्षी लग्न करायचं, नाही तर कुणा दिवशी मुलगी आपल्या नाकाला चुना लावल्याशिवाय नाही राहणार. काय करा, मला यावर्षी खूप विचार आला, आजपर्यंत विचार नाही, पण आज खूप वेळ विचार आला. कसं का, आता आपल्याचं करणारे कोणी नाही आहेत, आपण दोघं बापले का? मग आता एवढा शिक्षण बंद झाला, आता एवढा शिकवून याला नोकरी नाही द्यायला लागत. आता नोकरी द्यायला लागत तर कुठले पैसे आणायचे, डोनेशन द्यायचे, कुठले रुपये आणू? पण नाही, आता याचा लग्न केल्याशिवाय जमणार नाही, कारण सुनबाय घरी येईल, घरी धंद्या कामाली होईल, जेवणपण होईल, याचं काय आम्ही दोघं बापले किती धंदा करू? ठीक आहे बापू. अरे अरे कोण कोण मला सख्या बाप्पा काही फरक पडत? सख्या बाप्पा नाही का, अर्धा बापा आहे का तुझा? काय हमरून राहिला? हमलं का बैल घेऊन राहिला? काय बोलून राहिला? बोमलून नाही राहिलो, मी विचार करून राहिलो. कोणता विचार बाबा? आजपर्यंत वेगळाच विचार होता, म्हणजे तुला एवढा शिक्षण शिकवलं. हो बाबाजी, काय याला नोकरी लागेल? काय नोकरीच्या गोष्टी करतेस माझ्या बाप्पा? लोक 10-10, 20-20 लाख रुपये भरून राहिले, भरून राहिले, आम्ही कोणी नोकरी भेटून नाही राहिली, आम्ही गरीब माणसं कोठे देणार? कोठे देणार आहो, काय नोकरीचे पता करून राहिला? म्हणून मी विचार केला. कोणता? का नोकरी नाही लागत, नको लागो, आपली कष्टकारी आहे एवढी. बरोबर आहे बाबा, नाही का? म्हणून तुझा लग्न करून घ्यायचं यावर्षी. बस आत्ता तू माझ्या अखरीनं वागून राहिला. बिलकुल आत्ता माझ्या अखरीनं वागून राहिला. बाजी आत्ता माझ्या मनातली बिलकुल तू बसत होत राहत का? खरोखरच माझ्या कोणाला जवानी वापरली? जवानी वापरली म्हणजे नाव आहे तुमच्या असं बोललं का?
अबे आता तू जवान झाला आता तुझा लग्न की हा जरूर लागणार मला कारण घरी कामासंदर्भी अडचण आहे बरोबर आहे तोपर्यंत काम करू कुठं बाबाजी आता तू पूर्ण काय झाला मी तर मी ना मागील दिवशी पत्र पाठवलं पिंपळगाव सरळ कोणाले श्यामरावजी मडावी अरे बा माझा दोस्त हो का त्याला पत्र पाठवलं पत्रामध्ये लिहून पाठवलं की एखादी तुमच्या गावाकडे मुलगी चांगलीशी असेल तर माझ्या पोरा दाखवून द्या माझ्या पोरासाठी दाखवून द्या सांगा म्हणलं एखादी मला लग्न करायचं म्हणलं हो का तर त्यांचा उत्तर आला का मुलगी आहे म्हणे तुम्ही या म्हणे गावाकडे गाव काय आहे म्हणे गाव तरी या म्हणे मग एक काम करू कोणता दोघे बापले चालले निघून चालले जाऊ निघून म्हणजे मुलगी पाहले का दोघे बापले जाऊ मिळून मग चांगलं पटकन तयारी कर ना मी पॅक घेऊन येते तू घेऊन ये तू शिकलेला मुलगा आहे सुशिक्षित आहे सुशिक्षित आहे सुशिक्षित अबे सुशिक्षित झाला हे अशी त्या खेळाच्या मनाला आहे का कशी जातात अबे तू शाळेत जात होता कॉलेजमध्ये कशी जात होता कशी जात होता हा आता अशी धरायची अशी धरू का चल चल अबे रेल्वे नाही म्हणता रेल्वे कधी कधी आजगाव आहे ना तो मकान आहे बेटा कोणी करा भाऊ तो ग्राउंड वरचा आवाज मारतो मी आधी केव आहे नौकरी मी आपले फुलं धुतो फुलं फुलं म्हणते ना हे पाय धू बोर्ड मारते क्या पाहिजे आता मी धू आण बाप्पा तू धुवून टाक आपल्या खुरकुटा बाबा चहा राहू द्या म्हणून नाश्ता बोलवून टाका म्हणा जेवण केलं का नाला का उलट्यानी हा पाय धुतले का हो पाय वगैरे धुवून मॅडम मला सांगा कोणाकडे येणे केलं तुम्ही मी माझी तुम्हाला पत्र पाठवलो हो की माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे तुमच्या भागामध्ये एखादी मुलगी असेल तर लक्षात आणून मला सांगा मला लग्न करायचं मी वाट पाहत होतो हा तुमचा मुलगा आहे आणि याचं लग्न करायचं आहे का नाही बाबाजी लग्न नसे करायचं शादी करायची लग्न गणकेजी सांग भाऊ हा सांग तुम्ही दुसऱ्याची मुलगी ना पाहता माझी मुलगी पाहून घ्या काय म्हणलं म्हणजे तुम्हाला मुलगी आहे का म्हणतो अर्धा दोन मिनिटं तुम्ही लग्न करून झाले का मग काव श्यामरावजी मग दुसरी मुलगी पाहण्यापेक्षा तुमची मुलगी आम्ही मागो सुखापत आपली चला भाई पाहुणे गया माझ्या पुरीला बघायला
पाय धुवायला पाणी मी न दिलं, पण मुलीला सांगते का डोक्यावरती शेव घेऊन चांगली सण मला मग चाय नेऊन देऊन सांगते. रवीना अगे रवीना, अगं तुला पायला पाहुणे आले. मला पाहायला पाहुणे हो बेटी, समजलीस नाही तुझं लग्न करायचं यावरची. अगं आले पाहुणे तर डाका डाका आहे का? मी काय म्हणते पाय धुवायला पाणी मी न दिलं बेटी, जमा चांगली डोक्यावरती शेव घे आणि चाय मिळून दे त्यांना सन्मानाने. चांगला काय माझं सोनू चला बाई पाहायला पाहुणे आले, आपण त्यांचं सन्मान केलं पाहिजे. भाजी मामा घाल का डिगी हो डिगी हो डिगी हो डिगी हो भाजी काय झालं तो पिऊन फक्त तू वापस भाजी एक नंबर पोरगी आहे ना. हा पोरगी आहे का? जसा चिकोळा घेतला तसा पटकन पाहिली पण आता सांगते तसा बोलायचा होय का? का पद्धतशील बोल पाहिजे का? पोरगी आहे का जशी फडकली इली लागली ना बा विचार तुम्ही तू विचार व्हाट इज युअर नेम? माय नेम इज रवीना. रवीना तुझं शिक्षण किती झालं? मॅट्रिक. मॅट्रिक आता काय करते? सध्या मी खालीच आहे. तुम्ही काय धाब्यावर आहेस आयुष्यमान अंगर पदारी बाबा काय पोरगी आहे आपल्याला पसंत आली बाबा? मुलगी पसंत आली का? बस ठीक आहे मी विचार करू. बाबूजी मला सगळं मी पाहुण्यांना चाय दिला दोघांना दोन कप, मला एकच कप मिळाला. एक दिलंच नाही त्यांनी, विचारून पहा काय केलं तर त्यांनी. हो लवकर विचारा नाहीतर पाहुणे चोरे राहू शकते. बरोबर नाश्ता झाला? हा नाश्ता झाला, चाय झाला. चाय झाला, एकच कप वापस मिळाला. एक नाही मिळाला दिलो मी एक कप. नाही एकच कप मिळाला. एक नाही मिळाला? नाही नरेश नरेश सुनील लावलास कस लागली? मी काय म्हणत आहे नाश्ता खालास चाय प्यालास विकून मला सांग चहा प्यालास मग बरं कप वापस दिलास का? दिलून बाबा की आता दिलो मी निरमच्या दादा का एकच कप मी दिलो. एक कप का झाला रे खिशात भरू त्याचा चोरी करायलास का? काय भरलास तुम्ही माहित आहे? नाही काहून आपल्या घरची मत जनली मग ते दोघाच्या ती एंडीचे तेल कुठे ठेवशील? उद्या पाहुण्याने चोर म्हणतील तुझे पोरगी देतील का? नाही बाबा चोरी नाही करायची.
पसंत आहे मुलगी? बिलकुल बघायली बघायली आमच्या मुलाला तर मुलगी पसंत केलं तारीख पक्की करून टाकू लग्नाची तारीख तारीख 2019 मध्ये पाचव्या महिन्याची 5 तारीख नाही सरळ सांगतो या फरवरी महिन्याची तारीख आमच्या फरावाच्या महिन्यात म्हणते फरावाच्या नव्हे फरवरी फरवरी नाही का तुम्ही तुला माझ्या लग्न माझ्या मताना पण तुमच्या मताला सांगा बाबा डिसेंबर आजचं मानव आजचं मानव उद्याचं लग्न उद्याचं लग्न परवाचं ऑपरेशन कायचं ऑपरेशन बे रिपेक्शन म्हणलं ऑपरेशन नावायचं एक काम करा तुम्ही आता समोरच्या 2019 मध्ये जानेवारी महिन्याची 1 तारीख ठीक आहे थंडीचा बिलकुल 1 तारीख लग्न सकाळचं 10 वाजेचं बिलकुल सकाळचं पाहिजे सकाळचं पाहिजे बाबाजी माती इकडे हात नाही बरं युवा राम राम ए रवीनाची आई सोयरी घरी युवाच्या पाया लागलं भाऊ बाई पाय लागते मला असं बाबा जिंकवते जाई जाई बुवा पाय लागू द्या म्हणून घ्या लागा एकाच एपिसोड 5 ते 25 तुम्हाला येईल मांडवा जाऊन तिया पुढाले किडा लागला नालायका हा का आशीर्वाद देणं होता बे होते कोण नाही कोण काही विचार नाही तुझी सासू हे माझ्या सासू हे असं आशीर्वाद देते मी म्हणलो आज सासू चार पटकन साहेब लावले पुंगीलाल चुनीलाल पुंगीलाल त्याला पुंगीलाल म्हणून आलाय का म्हणू जोडा फाटतले मला चुनीलाल म्हणा चुनीलाल म्हणू हा पुंगीलाल म्हणते घडी आज का बे अबे हे चुनीलाल साल्या मनासाठी आलास का काऊन घेऊन निघलाजी मुली स काय बायच्या याच्याकडे बरं को मुली विचार देते कोणता विचार आला तुझे चुनीलाल हा तुले का दिवस आहेत का लग्न आहे ना लग्नच म्हणला ओडजी म्हटली बिलकुल एक नंबर एवढा बदमाश होता पहिले त्या आधीच्या गोष्टीच्या होती बे त्या पहिल्याच्या गोष्टीच्या होत्या कसे कशी उघडी राहून हो ते आपण कसं काय गेलता वाजा पाहिजे वाजा पाहिजे हा दोस्त कमीत कमी चार माणसं पाठवून दे तू मयत नाही असेल तर वाजा होईल मयत चालली का नवरदेव चाल नवरदेव 12-15-20 लोकांची पार्टी पाहिजे 15 लाख लोकांची ठीक आहे किती घेशील 10,000 स्वस्त सांग लग्न लग्न राहायचं घंट्याचा घंटा येतोय मम्मी म्हटलं ये अलग अलग लग्न सकाळचं आहे का सायंकाळचा घे बे धर बे काय 1 रुपया सौदा होते का बे 1 रुपया नाही 1 लाखाची किंमत होते 1 रुपया राहू दे तू तू या कामात येईल कोण्या तो बाप मॉडल का नाही आपल्या 500 रुपये अडवान्स पाहिजे तो काही मॉडल नाही का तुला सगळं काय केलं तो बाप मॉडल कपड्याला जाऊन 1 रुपया हो खाते मला
रुपयाला फोन करता का माझ्या कोंबडी मुलगा पाहिजे मला फोन घेत काय रुपया नक्की रुपयाला फोन करता का माझ्या घरी कोंबडी चोचणार मला रुपया बरं ठीक आहे बोलते नमस्कार कोणी आता आखीचा एक तारखेचं सांगतो जानेवारी एक तारखेचं मी वयात आले पण माझं शिक्षणही सुरू आहे. मला न विचारता एका मुलासोबत माझं लग्नही जोडलं. किती अडाणी लोक आहेत हे. कधी येणार अक्कल येणारच नाही. मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की माझं अफेअर सुरू आहे एका मुलासोबत म्हणून. तर त्याने माझ्या मताप्रमाणे केलं असतं ना नसतं केलं पण विचारायला पाहिजे होता. पण मी हे आपल्या गावाची रवीना त्या मुलासोबत माझं लग्न जोडलं ना अजिबात त्या मुलाला वरणारच नाही. मला ना पसंत आहे तो मुलगा. मी माझ्या प्रियकरासोबतच लग्न करेन. पण कशी मी माझ्या प्रियकराला फोन करते आणि बोलवते कुठे नागपूरच्या बस स्टॉप मध्ये जाते आणि तिथे फोन करते आणि बोलवते. मग भेटशील तर मला बरं होईल. खूपच अडचण काय आहे रे. बरं बरं येतो मी लवकर येशील ना. बरं येतो मी. ओके बाय. काही विचारलं नाही की तुझं लग्न करायचं आहे मुलगा पाहायचा आहे असं जर काही विचारलं असता तर मी नक्की तुझं नाव सांगितलं असतं.
म्हणजे तुला अजिबात विचारलं नाही? मला अजिबात न विचारता त्या मुलाला दाखवून पण दिलं आणि लग्न पण जोडून घेतलं, लग्न काढलं मी. बघ मला सांग, मी तुझ्या विना राहू शकत नाही, तू माझ्या विना राहू शकत नाही, मला फक्त माहिती आहे. पण आपण काय करायचं, धरल्या मांडवामध्ये त्या बेइज्जत, त्या नवरदेवाची बेइज्जत झाली तरी चालेल. कशी कशी म्हणजे? अरे तू जर का त्या ठिकाणी आलास लग्नाच्या वेळेवर यायचं एकदम 10 आधीच. तू कुठे राहशील? आपल्या घराच्या मागे, म्हणजे आमच्या घराच्या मागे. तुमच्या घराच्या मागे नाही, तू मागे राहशील. काही पाहशील नकोस, तू फक्त उभं राहिलास म्हणजे झालं. मी काय करेन? अरे बहाना करेन कशाचा तरी, म्हणजे संडासात येऊ नाही आली तर. आणि मग आपण दोघी उठून पडून जाऊ कुठेही. चांगली आयडिया काढलीस तू. खूप असतील ते. हो फक्त ते काय करणार आहेत नाही का? मला विचारलं असतं तर नक्की सांगितलंच असतं ना. मला अजिबात तो मुलगा पसंत नाही आहे. म्हणजे कसा आहे तो? इतकं कडक कुठं हो का? नाही तर काय, आपण बसले रे त्याचे. मला नाही आवडला सांग, हेच तर मी विचार करून आली. मग मला सांग, तू आहेस ना तयार? बापा तयारच आहे ना. बापा बापा तुझ्यासाठी मी करते किती वाजे म्हणजे तू तयार करू. असं ना, ठीक आहे ना. सांग एखादी गोष्ट. आणि लग्न तुझ्या आजच आहे? तुले सांगू काही विचार? साय साय बरोबर. तो घायल कर मुझे नजरों के तीर से, घायल कर मुझे नजरों के तीर से, अरे दिल दे के मोहब्बत कर जैसा रंजाने की. तो दिल लगाना से किसी सी मोहब्बत का पी ना जाए, दिल लगाना से किसी सी मोहब्बत का पी ना जाए, अरे नफरत न कर दिल दे के खुशी सी दिया जाए. ये जवानी चंद दिनों की बहता हुआ पानी है, ये जवानी चंद दिनों की बहता हुआ पानी है, अरे याद कोई रख लेगा ऐसी ही मजा. तो आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बन के, आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बन के. आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बन के, आए हो मेरे जिंदगी में तुम. मी एक तारखेने 9 वाजेपर्यंत ठीक आहे आपल्या जागेवर वाट पाहत आहे. बरं बरं बरं, पण याच बरं. हो या, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. टाटा. पटकन गेलं पाहिजे आणि अजून हे होणारी पूर्वी होत बसले. सर्व पाहुणे मंडळी आले, तू अजून बाबा नवतो नाही केला का? येणं बाबा हनुमान झाले पटकन.
मले एक सांग नवाटा पुरे बनवला बनवला ना शेला बरोबर आहे हा हारे बरोबर आहे सर्व बरोबर बुद्धी जास्त वापरली नाही मला हे समजलं कशी समजलं नाही हे कसं साधी हो कसं साधी हो हागण मुक्त झाला का गाव नाही मग मरे सांग या गावातून पैदल पैदल जाशील तर काय नाक दापू जाशील म्हणजे वास येईल वास येईल त्याच्यासाठी शेण अगरबत्ती म्हणजे सर्वांना हे वासच वास वासच वास काही नाक दाबवता काम गरजच नाही ते घरात चालू भाजी तुझे माहित आहे नाही आता मी आधीचे लोक नवरदेव लोक किशम दिपाशी ठेव मी काय किशा ठेवीन भाजी ठेवशील हा परसोम हा परसोम का तुझ्या दोस्त भाई माझ्या दोस्त भाई अरे कोणी तो येते रुपया देते याची ठेवशील ती काय राहते ना कुठे ठेवते खूप तुझा विचार आहे ठीक आहे या कारणावर जाऊन सोडा घेऊन देत नाही तुम्ही नवर जाऊन सोडा लग्न मंडपात येऊन द्या अशी पटकन मुलीला घेऊन ये बाबा घे बाबा घे मला लवकर मा नवटे हुरुबी आहे म्हणा हुरुबी तुम्ही आलाय का बेचे चोळे खाईल का मी हे रविनाथ जाई आता बोलवा ना येऊ गाडी थांबा बाबा माझ्या नवरदेव बावली तुम्ही काय बोला बाबा अण्णा पटकन बाबा बोलू नका का ती असं आणायला बोलले आणून राहिले थांबा थंडीच्या माझ्या नवरदेव बावली तुम्ही काय बोला लहान सांगतो जास्त नको बोलू लमजा बेकार होईल आलं मग मुलीला तुमचा नाश्ता करून घ्या तुम्ही तू फक्त नाश्ता करा आम्ही आपल्या घरून उतरणार आम्ही आपल्या घरून खाणार आम्हाला आलं पण मला मूर्ती नाही वगैरे कुठे गेली काय गेली तू माहिती बाबा मूर्ती नाही म्हटलं आधी आला ना काय झालं मुलगी नाही घरी सगळं घर पाहून झालं कुठं